नमस्कार, सविताज किचनमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. आज आपण गावरान कोंबडीपासून मस्त झणझणीत चिकन बनवणार आहोत. त्याचबरोबर आपण गावरान पद्धतीने मसाला वाटप कसं बनवणार ते सुद्धा मी तुम्हाला दाखवणार आहे. अगदी ताज्या मसाल्यापासून आपण मस्त झणझणीत सुकं चिकन बनवणार आहोत. सुकं चिकन खायला खरी मजा खऱ्या अर्थाने भाकरीबरोबर किंवा मटणाच्या वड्याबरोबर खायला मस्त वाटतात. तर असं अशा पद्धतीने आपण मस्त असं झणझणीत सुकं चिकन बनवायला सुरू करूया. पण सुरू करण्याआधी समजा तुम्ही माझ्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा, न विसरता करा. चला तर आता आपण पटकन सुकं चिकन बनवायला सुरू करूया, ते सुद्धा गावरान पद्धतीने. सुरुवातीला आपण गावरान चिकन बनवण्यासाठी आलं लसूण ची पेस्ट बनवूया. तर या ठिकाणी मी लसूण आलं घेतलेलं आहे, त्यानंतर कोथिंबीर घातली त्या ठिकाणी. आता आपण याची पेस्ट बनवून घेऊ. पाणी अजिबात नाही घालायचं, शक्यता अशी वाटलं तरच घाला, नाही तर गरज नाही पाण्याची. आता आपण याची पेस्ट बनवून घेऊ. आता पेस्ट बनवून झाली, आता हे ह्या ठिकाणी मी कुकरमध्ये गावरान कोंबडीचं चिकन 1 किलो घेतलेलं आहे. आता हे 1 किलो चिकन आपल्याला कुकरला लावायचं आहे मंदाच्यावरती. 3 शिट्या करून घ्यायच्या आहेत मंदाच्यावरती. थोडा वेळ लागेल पण मंदाच्यावरतीच आपल्याला शिट्या करून घ्यायच्या आहेत. आणि जे आलं लसूण पेस्ट आणि कोथिंबीरची जी पेस्ट बनवली ते आता आपण चिकनला लावून घेऊ. व्यवस्थित हाताने लावून घेऊ. त्यानंतर हळद घालूया आणि चवीपुरतं मीठ घालूया चिकनला टेस्ट येण्यासाठी, थोडीशी चव येण्यासाठी. आता आपण हे सगळं हाताने व्यवस्थित मिक्स करून घेऊ. आणि चिकनमध्ये पाण्याचा वापर आपल्याला 2 ग्लासचाच करायचा आहे. तो मी गरम करत ठेवलेला आहे पाणी, आणि तो गरम पाणी आपल्याला चिकनमध्ये घालून मंदाच्यावरती 3 शिट्या करून घ्यायच्या आहेत. आता आपण गरम पाणी घालू त्यामध्ये. बाजूलाच मी गरम पाणी ठेवलं होतं उकळत. आता हा गरम पाणी घालायचं, थंड पाणी नाही घालायचं. तरी 2 ग्लासच्या आसपास आहे. आता आपण वरती झाकण ठेवू आणि मंदाच्यावरती मस्त अशा 3 शिट्या करून घेऊ. गॅस फास्ट अजिबात नाही ठेवायचा, मंद अचेल ते आपल्याला शिट्या काढून घ्यायच्या आहेत. तोपर्यंत आपण मसाला कसा बनवायचा चिकनसाठी ते बघूया. आता मी ह्या ठिकाणी कांदा उभा चिरून घेतलेला आहे. आता तो मस्त गोल्डन कलर येईपर्यंत आपण मस्त फ्राय करून घेऊ तेलामध्ये. थोडंसं तेलसुद्धा घातलं आहे त्या ठिकाणी मी. आता कांदा छान परतून झाला आहे. आता आपण खोबरा घालू, छान असा खरपूस असा भाजून घेऊ. थोडासा काळपट करू, थोडंसं अगदी गावरान पद्धतीने आपण मसाला बनवणार आहोत. हे बघा, बनून तयार आहे. खोबरा भाजून झालेला आहे, कांदासुद्धा भाजून झालेला आहे. त्यावर त्यात आपण लसूण घातले आहेत, कोथिंबीर चिरून घातलेली आहे, त्यानंतर 4-5 अशा मिरच्या घातलेल्या आहेत तिखट, आणि कढीपत्ता, आलं, लसूण हे सगळं त्यामध्ये घातलेलं आहे. तर सुरुवातीला आपल्याला वाटप करताना खोबरा बारीक करून घ्यायचा आणि वाटप करताना पाण्याचा वापर अजिबात नाही करायचा. तर ह्या ठिकाणी मी खोबरा घातलं आहे. आता ते आपण बारीक करून घेऊ मिक्सरमध्ये. आता मिक्सरमध्ये बारीक करून झालं. आता आपण कांदा घालूया. कांदासुद्धा आपल्याला कांद्यामध्ये पाण्याचा वापर अजिबात नाही करायचा. हा वाटप करताना आपल्याला पाणी अजिबात नाही घालायचं याची खात्री घेतलीच पाहिजे आपण. आता आपण हे मिक्स करून घेऊ. झालं आहे, आता आपण बारीक करून घेऊ मिक्सरमध्ये. झाकण लावून घेऊ छान असं. हे बघा, बारीक करून झालं. आता वरून बारीक केलेला भाजलेला खोबरा तो आता घालून परत एकदा आपण मिक्सरमध्ये मिक्स करून घेऊ. हाताने पण मिक्स करू शकतो पण पटकन होण्यासाठी मिक्सरमध्ये घातलेलं आहे भांड्यामध्ये. आता हे मसाला बनून तयार आहे. आता चिकन कसं बनवायचं, सुकं चिकन कसं बनवायचं ते बघूया. चिकन तर बनून तयार आहे, शिजलेलं चिकन तयारच आहे. आता आपण तेल घातलं ह्या ठिकाणी. मोठे 2-3 चम्मचच्या अंदाजाने मी तेल घेतलं आहे. आता तेल छान गरम झालं की त्यानंतर आपण त्यामध्ये कांदा घालू बारीक चिरून घेतलेला. छान परतून घेऊ तेलामध्ये. तरी सुरुवातीला फोडणी देताना मंदाच्यावरतीच द्यायची फोडणी. आणि सुकं चिकन करण्यासाठी आपल्याला तेलाचं थोडासा प्रमाण वाढवावं लागेल आणि ते मी केलेलं आहे, तुम्ही पण तसंच करा. आता मस्त परतून घेऊ कांदा. कांदा परतून झालं की त्यानंतर आपण त्यामध्ये हळद घालूया. मी गावरान चिकन बनवण्यासाठी मी टॅमॅटोचा वापर अजिबात नाही केला. अगदी गावरान पद्धतीनेच आपल्याला चिकन बनवायचं, तर शक्यता मी नाही केलं.
टॅमॅटोचा वापर. तुम्हाला जर करायचं असेल तर तुम्ही करू शकता. गरम मसाला घातला आहे त्या ठिकाणी, त्यानंतर मिरची पावडरसुद्धा घातलेली आहे आणि हे चिकन मसाला त्यामध्ये घातलेला आहे. किंवा घरी जो असेल घरचा मसाला, गरम मसाला, तो पण तुम्ही घालू शकता. व त्याची चव वाढवण्यासाठी आपण चिकन मसाला आणलेला आहे, किंवा मटण मसाल्याचा पण वापर करू शकता. आता वाटप जो बनवलेला आपण तो आता घालूया आणि मस्त तेल सुटेपर्यंत आपण वाटप छान असा तेलामध्ये परतून घेऊ व्यवस्थित. आणि मंदाचीवरतीच आपले फोडणी द्यायची आहे. मसाला जरी घातला वाटप तरी आपल्याला मंदाचीवरतीच फोडणी थोडा वेळ लागेल, पण व्यवस्थित फ्राय होऊन तयार होईल. हे बघा खूप छान असा कलर आणि तेल पण छान सुटलं आहे. आता आपण वरून कोथिंबीर घालूया, बारीक चिरून घेतलेली मसाल्यामध्ये. म्हणजे सुवास पण छान येतो फोडणीमध्ये, जर कोथिंबीर घातली तर छान सुवास येतो. आता हे उकळलेलं जे शिजलेलं मटण आहे, चिकन मटण नाही चिकन, तो आता घालूया. आणि आता आपल्याला वरून पाणी अजिबात नाही घालायचं. जेवढं आपण सुरुवातीला घातलं होतं त्याच्यामध्येच आपल्याला हे सुकं चिकन बनवायचं आहे आणि हे पाणी आपल्याला आटवायचं आहे. तरी 10-15 मिनटं लागतात हे घट्ट व्हायला. आता एकदम ग्रेव्ही पण छान आहे. तर चवीपुरतं मीठ घालूया. हे लक्षात ठेवा की सुरुवातीला आपण चिकनमध्ये मीठ घातलं होतं, तर दुसऱ्या वेळेला मीठ घालताना काळजीपूर्वक घाला आपल्या अंदाजाने. आता हे झालेलं आहे, आता वरती आपण झाकण ठेवूया 10 मिनिटासाठी. 10 मिनिटाने बघूया चिकन बनून तयार आहे की नाही. 10 मिनिटे झाली, खूप छान मस्त चिकन बनून तयार आहे आणि खूप कमी वेळात बनून तयार झालेलं आहे सुकं चिकन. आणि अशा पद्धतीने तुम्ही सुकं चिकन बनवा, खूप मस्त झणझणीत आणि मसालेदार सुकं चिकन बनून तयार झालेलं आहे. आता आपण वरून थोडीशी कोथिंबीर घालूया. अशा पद्धतीने तुम्ही सुकं चिकन सोप्या पद्धतीने दाखवलं तर नक्कीच करा. गावरान कोंबडीचं सुकं चिकन, झणझणीत सुकं चिकन कसं वाटलं? मस्त ना? तर अशा पद्धतीने तुम्ही सुकं चिकन, मसालेदार सुकं चिकन नक्की बनवा. आणि बनवलं तर मला कमेंट करून नक्कीच सांगा. तसंच की सुकं चिकन, गावरान कोंबडीचं सुकं चिकन खायला तर खूपच मस्त लागतं, पण ते शिजायला पण खूप वेळ लागतं, म्हणून आपण कुकरचा वापर केला आहे. तुम्ही अशा पद्धतीने गावरान कोंबडीचं सुकं चिकन बनवा, ज्याने पटकन बनून तयार होईल कमी वेळामध्ये. तर अशाच सोप्या वाटण्याला रेसिपी तुम्हाला माझ्याकडून बघायच्या आहेत. तर सर्वात आधी तुम्ही सविताज किचन चॅनलला सबस्क्राईब करा. आणि आताची रेसिपी तुम्हाला माझी आवडली असेल तर लाईक शेअर करा, न विसरता करा. आणि असंच पुन्हा भेटू पुढच्या रेसिपीमध्ये. तोपर्यंत बाय.